हॅलो एव्हरीवन, पॅशन टू एक्सप्लोर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत डच वखार, म्हणजेच डच फॅक्टरी. ही वखार महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यामध्ये आहे. डचांनी 16व्या शतकामध्ये विजापूरकर अदिलशहांकडून परवानगी घेऊन वेंगुर्ला येथे ही वखार डच ईस्ट इंडिया कंपनीने बांधली. व्यापारी मालाची साठवणूक व संरक्षणासाठी ही वखार बांधली. या वखारीच्या सभोवताली खंदक होते. जसं किल्ल्यामध्ये महादरवाजामधून प्रवेश केल्यानंतर देवळे असतात, तसंच काहीसं स्ट्रक्चर इथे बघायला मिळतं. त्या काळी ही डच वखार तसेच वेंगुर्ला बंदर हे व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र मानले जात. पण आज ही वास्तू पूर्णपणे कोसळण्याकडे वाटचाल करत आहे. कोसळलेल्या अवस्थेत असलेली ही वास्तू आज डागदुजीच्या अपेक्षेत आहे. पुढे आपल्याला वरच्या मजल्यावर जाण्यासाठी धोकादायक अवस्थेत असलेला जिना दिसतो. हा जिना उतरून आपण दोन्ही बाजूंना जाऊ शकतो. टी आकारात हा जिना बांधलेला आहे. या बाजूला आपल्याला थोड्या चांगल्या अवस्थेमध्ये असलेल्या खोल्या दिसतात.
जशा किल्ल्यांवर जंगे असतात तशाच जंगे आपण इथे बघू शकतो। किल्ल्यासारखे बुरुज आपल्याला येथे बघायला मिळतात। त्या काळी या वखारीच्या संरक्षणासाठी तोफा तसेच बंदुका यांचा वापर केला जात असे। या वखारीमध्ये एक वीर आहे, ज्या बाजूने आपण वखारीमध्ये एंट्री करतो त्या समोर इमारत आहे आणि त्याच मागे ही वीर आहे। या वास्तूकडे असाच जर दुर्लक्ष झाला तर भविष्यात ही वास्तू बघायला मिळणं कठीण आहे। या वखारीमध्ये शूट करत असताना गोवा येथील एक कुटुंब ही वखार बघायला आले। तर हे कुटुंब आहे गोवा येथील वकील तसेच इतिहास अभ्यासक ॲडव्होकेट श्रीनिवास खलप यांचं। चला तर मग बघूया ॲडव्होकेट श्रीनिवास खलप काय सांगतात। तेव्हापासून वास्को दि गामा भारतात आला तेव्हापासून वेगवेगळे युरोपियन लोक भारतात व्यापारासाठी यायला लागले। त्यापैकी एक होता देश होता हॉलंड, ज्याला आपण तिकडच्या लोकांना डच लोक म्हणतो आणि मराठी भाषेत जुना शब्द आहे वलंदेज, म्हणजे हॉलंडची लोक। हे लोक पण इकडे यायचे, त्याच्यासाठी त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा डच ईस्ट इंडिया कंपनी नावाची कंपनी केली। ही पहिली कंपनी होती, त्याच्यानंतर ते बघून ब्रिटिशांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी केली। तर ह्या हॉलंडच्या लोकांनी इथे ह्या गावामध्ये ही स्वतःची एक फॅक्टरी बांधली होती। आता फॅक्टरी म्हणजे आपण म्हणतो की जिथे
बिझनेस चालतो, मॅन्युफॅक्चर चालतो ती फॅक्टरी. इथे वखार आहे आणि इकडून हे लोक सगळा मसाला, भारतीय मसाला जो आहे, मिरी वगैरे, ते विकत घ्यायचे, इकडे साठवायचे. मागच्या बाजूला नदी आहे, नदीच्यातून वेंगुर्ला बंदरात पोचतो आपण आणि तिकडून शिडाच्या बोटीने हे लोक हे सगळं माल घेऊन युरोपला जाऊन विकायचे. असे बाकीचे बरेच लोकांनी केलेले आहेत व्यापार. आज आज तुम्ही बघाल तर एकदम असा कुठल्या तरी मागासलेल्या प्रदेश सारखं वाटणारं इथे वस्तुस्थिती आहे, पण एकेकाळी हाच भाग भारतातला सगळ्यात पुढारलेला होता. इकडचे व्यापारी आंतरराष्ट्रीय व्यापार करत होते संपूर्ण जगभर. इकडून हे एक मुख्य व्यापारी सेंटर होतं जिथून सगळीकडचा भारतातला माल जमा व्हायचा इथे आणि पूर्ण जगभर पाठवला जायचा. ज्याच्यात हे डच लोक आहेत, ब्रिटिश आहेत, फ्रेंच आहेत, पोर्तुगीज आहेत, असे बऱ्याचशा युरोपियन लोकांनी इकडून व्यवहार केलेला आहे. आज आपण दुर्दैव आहे की जे एवढा मोठा आपला देशाचा इतिहासाचा ठेवा आहे आणि तो अशा वाईट परिस्थितीत आहे. जर सरकारने मनात घेतलं तर ही संपूर्ण जागा साफ करून, आणि स्पेशली कदाचित जर हॉलंडच्या सरकारशी सुद्धा आज बोलणी केली भारत सरकारने, तर निश्चितच त्यांची मदत घेऊन जसं इथे पूर्ण जुनं वैभव होतं ते उभं करता येईल. नक्कीच या वखारीच्या डागदुजीचं काम होणं गरजेचं आहे, जेणेकरून पुढील पिढींना देखील ही वखार बघता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तसेच तुम्ही आपल्या चॅनेलच्या ट्विटर, इंस्टाग्राम अँड फेसबुक पेजलाही फॉलो करू शकता. लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.